भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि ओम साई खांदेश्वर महिला व बालमित्र मंडळाच्या वतीनं खांदा कॉलनीत खांदेश्वर कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सेक्टर 8 येथील पोलीस ठाण्यासमोर मैदानावर आयोजित या महोत्सवाला रविवारी सभागृहनेते परेश ठाकूर आणि महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. खांदेश्वर कोकण महोत्सवाचे यंदाचे हे 11वे वर्ष आहे. पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनातून आयोजित केलेल्या या महोत्सवामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवायास मिळत आहे. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, महिला मोर्चाच्या लीना पाटील, प्रतिपा भोईर, प्रणाली घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 11वं वर्ष हे इथे आहे. 11व्या वर्षी या इथं सीताताईंनी इथं आयोजित केलेलं आहे अतिशय भव्य नेत्रदीपक असं आयोजन आणि अतिशय शिस्तबद्धता, म्हणूनच सांगता हा महोत्सव ओळखला जातो. नेहमीच इथे खांदाच्या खांदेश्वर खांदा कॉलनीच्या जनतेला नेहमीच इथे ते वाट पाहत असतात की कधी हा महोत्सव पुन्हा एकदा येतोय. आणि आम्ही या इथे मग सुद्धा पाळणी खेळायला येतोय, लहान मुलांना खेळवायला येतोय, त्याच्याचबरोबर या इथे येऊन मग आगरी डिशेस खातोय, आणखी सांगा इथला खाद्य महोत्सवाचा आम्ही आस्वाद घेतोय आणि इथे शॉपिंग करतोय, येथील सांगा सुंदर सुंदर कार्यक्रम बघतोय, ह्याची वाट हे नेहमीच सांगा इथं पाहत असतात. आणि खरोखरच इतकी वाट पाहावी इतक्या सुंदर असं आयोजन इथे सीताताई नेहमीच करत असतात. ज्या प्रकारे ते अहोरात्र आणि वर्षाचे 365 दिवस, मग तो कोरोना असेल नाहीतर पावसाळा असेल नाहीतर काहीही असेल, सीताताई ह्या जनतेसाठी नेहमीच इथे उपलब्ध असतात, त्यांच्यासाठी नेहमीच झटत असतात. आणि आज या इथे या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना इथं त्यांनी जी इथे मेजवानी आणलेली आहे, मी या इथे सीताताईंचं हे सर्व यांचं जे कार्यकौशल्य आहे त्याचं खरोखरच मी त्यांचं मला कौतुक आहे, मी त्यांचं अभिनंदन करेन. आणि या पुढील काळातही आपण अशा प्रकारचेच कार्यक्रम करत राहा आणि त्याचबरोबर जनतेच्या पाठीशी आपण जे सदैव असता त्यांच्या समस्या असतील ते सोडवण्यासाठी किंवा या इथं त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण ज्या प्रकारे सांगता कार्यरत असता पुढील काळातही अशाच प्रकारे आपण कार्यरत राहावं म्हणून आपल्याला इथे मी शुभेच्छा देतो. खरोखर आपल्या अंगामध्ये कला असतात पण त्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्याला व्यासपीठ हवं असतं. आणि ते व्यासपीठावर आत्ता आज मला वाटतं दिवसभर संध्याकाळपासून या व्यासपीठावर आपल्या स्थानिक रहिवाशांसाठी त्यांनी आजचा दिवस ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये विद्यार्थी असतील, महिला वर्ग असतील, पुरुष असतील, त्यांना आज या व्यासपीठावर नक्कीच संधी मिळणार आहे आणि मिळत आहे. आत्ताच मॅडमने एका गाणं म्हटलं. खरोखर आपल्या अंगामध्ये कला असतं पण आपल्याला त्यासाठी व्यासपीठ हवं असतं आणि ते व्यासपीठ सीता पाटील मॅडमनी इथं उपलब्ध केल्याबद्दल आणि या सर्व रहिवाशांना त्यांची सातत्याने होणारी मदत आणि आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं या महानगरपालिकेमध्ये होत असतात. ती कामं करत असताना आपल्याला ज्या नागरिकांना ज्या ज्या अडचणी येतात त्या सोडवण्याचं काम आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब हे करत असतात. त्यांच्या मदतीला या उपमहापौर असतील, या वॉर्डमध्ये नगरसेवक असतील ते करत असतात आणि आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवत असतात. पण नागरिकांनी सुद्धा आपल्या समस्या असतील त्या त्यांच्यापर्यंत जर पोहोचवल्या आणि सोडवून घेतल्या तर नक्कीच त्यांना सुद्धा फायदा होईल आणि आपल्याला सुद्धा फायदा होईल असं मला वाटतं. आणि ह्या महोत्सवाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देते आणि सीताताई पाटील मॅडमना या महोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा शुभेच्छा देते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्र दालन, लग्न बस्त्याचं माहेर घर, शॉप नंबर 4-5 आनंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारकासमोर, पनवेल. संपर्क शरद पाटील, संपर्क क्रमांक 9049777544 किंवा 8104207793. द्वारकादास श्यामकुमार.